तुम्ही चला आमच्या सोबत, आज रात्रंदिवस दिवस पाणी टिपावं लागतंय तिथं। लहान बाळा आम्ही घरी टाकून विहिरीवर पाणी टिपतोय, आम्हाला आज पाण्याचा थेंबही मिळत नाही। आमचा पाणी मुंबईला जातंय आणि आज आम्हाला पाणी मिळत नाही। जर आपले जंगल, आपली माती, आपलं पाणी जर आपल्याला भेटत नाही तर या डॅमचा फायदा तरी काय आहे असं मला वाटतं। जनतेचं असं म्हणणं आहे, आमच्या समोर साहेबांनी खुर्च्या टाकून वाटलंच बसावं, म्हणजे माझं नाही बरं का, माझं वैयक्तिक असं म्हणलं। नमस्कार, मी संतोष गिरे। आजच्या युवराच्या नवीन एका ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून आणि सकाळ सकाळ स्वागत आहे। तर आत्ता आपण आहोत माझ्या गावाच्या जस्ट बाहेर उभे आहोत आणि माझं गाव येतो पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात कारेगावच्या परिसरात। तर आज मुद्दाम तुम्हाला माझा म्हणजे गावाचा ॲड्रेस सांगितला, कारण तर मी ना जेव्हा कॉलेजला होतो खर्डीला, तेव्हा मी जेव्हा कॉलेजला येतो ना तेव्हा एक बोर्ड वाचला होता, धरण उशाला आणि कोराड घशाला असा बोर्ड। तर तोच बोर्ड लावायची पाळी आज आमच्या घर आलेले, कारण तर आज आपण ना पाण्यासाठी उपोषण करणार आहोत। आज आहे 2 तारीख, कदाचित व्हिडिओ उशीरा अपलोड होत असेल, पण आजपासून उपोषणाला सुरुवात होणार आहे। कारण तर इथून बघा, गावाच्या जस्ट 2-5 मिनटं लांब ना धरण आहे आणि गेले 12 वर्ष झाले धरण बांधलं आहे, परंतु ना तेव्हापासून पाण्याची व्यवस्थित सोय नाही। रात्री आपल्या गावातील महिला आहेत ना, रात्री 2-2 वाजता जागून पाणी भरायला जातात तिकडे, गाव तिकडे विहीर आहे तिकडं, आणि धरण म्हणजे एकदम पायापाशी असून तरी पण पाण्याची इतकी म्हणजे वाईट परिस्थिती आहे ना सांगू शकत नाही। गेले 15 महिना दिवस पाणी येत नाही, नळ व्यवस्था आहे परंतु सुरळीत नाही, कधी पाईप तुटतो कधी काय होतं, त्याच्यामुळं मग आता आजपासून ना आपण उपोषण करणार आहेत आणि त्यासाठी आता आपण चाललो आहे गावामध्ये। आता उठला रे, तर त्यासाठी आता आपण चाललो आहे गावामध्ये आणि बघूया काय काय तयार झालं आहे, किती दिवस उपोषण चालेल, कुणीतरी म्हणजे मला नक्की माहीत नाही, कुणीतरी साहेबांना बोलवायचं आहे म्हणजे इथं आपल्या गावामध्ये, तर बघूया येतात की नाही किंवा किती दिवस लागतात। आणि फक्त आपलाच गाव नाही तर आजूबाजूचे जेवढ्या पण गावात इथून धरणातून पाणी जात आहे ना तेवढे सर्व गावातील मंडळी लोक येतील तर आपल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी। सो आय होप आमचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा करा। आणि आता डायरेक्ट जाऊया गावामध्ये, काय काय तयारी झाली तर दाखवतो उपोषण काय काय होणार आहे। आणि जमलं तर ना आता इथून मग रोज ना अर्धा घंटा आपण लाईव्ह येऊ, काय परिस्थिती आहे काय नाही ते तुम्हाला लाईव्हमध्ये बघायला मिळेल। सो एन्जॉय तर नाही म्हणणार, कारण परिस्थिती अशी तर आता गावात जात आहे। एकजुटीने पेटेल राने तुफान आले काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आले एकजुटीने पेटेल राने नाही कुणाच्या बापाचं।
मळलीस तू कर पुनी हिरवा पदर तुझा जळला छळकेला पिढी जात तुझा गा उखडून वनराई अपराध किती झाले पण आता शरण तुला आई अरे आदिवासी एक समान। सो मित्रांनो, आता आपण आपल्या गावापासून काहीतरी 1.5 किलोमीटर लांब आलोय, म्हणजे धरणाच्या दिशेने रस्ता जातोय ना, तर त्या दिशेने आलोय आणि आता येथून रॅली काढले, धरणाच्या मेन गेट आहे ना तिथपर्यंत रॅली घेऊन जायची आणि नंतर मग तिथंच आज धरणा देऊन बसायचा आणि मग उपोषण उद्यापासून आहे, म्हणजे आज 2 तारीख आहे तर 3 तारखेपासून उपोषण आहे। सो आता सर्वजण तिथं जमतील आणि कोचाळे, कडूचवाडी, कारेगाव, अजून करोळ ना, करोळ, तर आजूबाजू 4-5 गाव आहेत, जिडीजड पाण्याची सोय व्यवस्था होते ना BMC मध्ये धरणाची, तर तिथले संपूर्ण गाव आलेले आहे बघू शकता, 1, 2, 3 मागून गाडी आले आणि भरपूर मागे गर्दी भरपूर आहे, ऑलमोस्ट 500-600 तरी जास्त असतील माणसं। आणि सर्वात महत्त्वाची सांगायची गोष्ट काय माहिती आहे का, 12 वर्ष झाले नळ योजना चालू होऊन, बघा साईडला इकडे पाईपलाईन आहे, तर 12 वर्ष झालेत नळ योजना चालू होऊन, सुरुवातीला काय 1.5 कोटीचा खर्च होता, त्यानंतर मग 3 कोटी झाला, नंतर आता 6 कोटी झाला, खर्च तर दाखवला आहे परंतु सुविधा नाही पाण्याची, त्याच्यामुळं आंदोलन काढण्याचा विचार केला आहे। तर आपण एकदम जवळ पोहोचले, इथे बघा या बाजूला इथपर्यंत फक्त जायचं आहे आणि तिथून मग आपला म्हणजे तिथं धरणा देऊन बसायचं आहे, तर इकडे पोलीस पण आहेत, हे बघा तिथे तर पोलीस पण आलेले आहेत। तर आता अजून थांबा, कुशीत तुझा घडलो स्वार्थाचे तट बांधत सुटलो अनवैरी तुझे ठरलो। तर मला वाटलं होतं की 500 आसपास म्हणजे लोक असतील, पण अंदाज आहे की 1000 वरती असेल पब्लिक, असतील ना भरपूर, इकडे मागे पण निम्मे गेलेत आणि इकडे मागे पण भरपूर काय भरपूर आहेत, आणि जितके जास्त असतील ना तितकं जास्त आयुक्तांना इथं लवकर यायला भाग पाडायचं आहे, आजचा दिवस फक्त धरणा द्यायचा आहे, नंतर उद्याला मग डारू पण घेतल्याशिवाय जाणार नाही कुणाच्या बापाच, नाही कुणाच्या बापाच, उठ आदिवासी जागा हो, उठ आदिवासी जागा हो, संघर्षाचा धागा हो, आयुक्तांनी भेटीला, आयुक्तांनी भेटीला, उत्कृष्ट अधिकारी, उत्कृष्ट अधिकारी, उत्कृष्ट फिल्टर बांधले, कायम बांधले,
छिन्न तुझ्या देहाची ही चाळण उरली आता हाती आवाज पण सगळ्यांचा पाहिजे एक ती रेकमान ऊट आदिवासी जागा आहे ऊट आदिवासी जागा आहे प्रशासन तुपाशी आदिवासी उपाशी प्रशासन तुपाशी आदिवासी उपाशी निकृष्ट पाइपलाईन उत्कृष्ट भ्रष्टाचार निकृष्ट पाइपलाईन उत्कृष्ट भ्रष्टाचार जो अधिकार दिलेला आहे तुम्ही प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध प्रशासनाच्या विरुद्ध लोकशाही मार्गाने आंदोलन उभे करू शकता आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे जयपाल सिंग मुंडा यांच्या कृपेमुळे आज आपण घटनेच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन करत आहोत म्हणून आयुक्तांनी प्रत्यक्ष भेटीला आल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही 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 आयुक्तांनी भेटीला आयुक्तांनी भेटीला आयुक्तांनी भेटीला शुद्ध पाणी साहेबाला अशुद्ध आणि खडू पाणी कोणाला शुद्ध पाणी साहेबाला शुद्ध पाणी साहेबाला 3 करोड रुपयाची योजना 2021 साली याच ठिकाणी आपण बसलो होतो बरोबर का हाच टी शर्ट अंगारवरती होता बरं का हाच टी शर्ट 3 वर्षापूर्वीचा टी शर्ट घालतोय आम्ही काय करोडपती बापाची आवलात नाहीये हाच टी शर्ट होता आमच्याकडे हे पोरांचे पण तेच अवस्था आहे फडक्याने बदलले आमच्या पण अधिकाऱ्यांचे कपडे अधिकाऱ्यांच्या गाड्या आणि अधिकाऱ्यांचे चष्मे आणि अधिकाऱ्यांचे मोबाईल पण बदलले का बदलले ना प्रशासन तुपाशी प्रशासन तुपाशी किती लोकांनी बघितलं हातवरती करा बघितलं होतं याच्यापूर्वी खरं सांगा बरं का तर प्रशासनाला आपल्याला समोर काही गोष्ट सिद्ध करून दाखवायचे हे बघितलं नाही ना म्हणून ही वेळ आली तुमच्यावरती हे बघितलं नाही ना देश चालतो या पुस्तकावरती देश या पुस्तकाच्या घटनेच्या 5व्या आणि 6व्या अनुसूचीला तुम्ही वाचा आणि मग तुम्हाला कळेल की तुम्ही जंगलातली जनावर आहेत की राजे आहेत ही कुत्री धुणारी लोक काय करत होते नाही नाही 10 का क्या देते हो 5 का दे दो ना हा कुत्र्याला घालायचं बिस्किट किती महागी मिळतं मला माहिती आहे ना मी खरेदी केलेला आहे नाही असं नाही थोडाफार बघितलं बाबा कितीला मिळतं घेऊन बघू दे 200-300 रुपयाच्या किंमत पुढं 10 रुपयाच्या जांभळीमध्ये पण फरक करणारी लोक शहरातली आणि त्यांच्या जांभळी सुद्धा तुमच्या पाण्याखाली गेल्या आमचा विरोध नाही हा प्रकल्पाला शिष्टमंडळ आमचं आतमध्ये येणार नाही आता सांगू तुम्हाला आमचा काही संघटनात्मक मोर्चा नाहीये आमची काही संघटना आणि आमचा पक्ष नाहीये इथं आम्ही कुठले प्रतिनिधी नाहीयेत मला थोडस बोलायला येतं म्हणून मी इथं बोलतोय माझा माईक घेऊन हा बोलेल हे उपसरपंच आहेत बरं का प्रशासनातल्या मोठ्या पदावरती बसले व्यक्ती आहे वाटणार नाही सर्वसामान्य वेशभूषा करून आलेला माणूस वर्ग आहे तो पण तोही माईकवरती बोलेल इथे आमचा कोणी अध्यक्ष नाही कोणी उपाध्यक्ष नाहीये आहे का या संघटनेचा मी अध्यक्ष आहे का तुमचा त्यामुळे जर त्यांना बोलायचं असेल तर त्यांनी इथे आमच्या समोर येऊन बसावं आणि बोलावं ही नम्र विनंती कारण इथे आम्ही उन्हातच बसलोय आमच्या बायांना काय चटका बसतो हो उन्हातून डोक्यावरून पाणी घेताना जरा साहेबांना कळू द्या एवढेच आम्हाला विनंती आहे काय त्रास देणं आमचा उद्देश नाही रात्री 2-2 वाजेपर्यंत पाणी टिपायला लागतंय आणि हे बघा ही लाईव्ह स्ट्रीमिंग चालू आहे हे चॅनल आहे युट्यूबचं न्यूज चॅनल हे सगळं काही रेकॉर्ड होतं त्याच्यामुळे आम्ही मॅनेजची भाषा इथे कधीच करणार नाही आणि याच्यापूर्वी केली नाही जी असेल चर्चा इथे सौ करावी सगळ्यात त्यांची दुःखही आम्हाला माहिती आहेत हो पण बिचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत ना आम्ही बोलू नाही शकत त्यांच्या दुःखावरती म्हणून आपल्याला पोटाला जेवण मिळतं ही साधी क्रिया वाटत असेल तुम्हाला डोक्यावर अंडे घेण्याची पुरुषांनी करून बघावं ते आपल्याला कळेल काय असते ती मेहनत आज आपण
2 मार्च 2023 रोजी मध्य वैतरणा प्रकल्पाच्या अर्थात हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे जल प्रकल्प या ठिकाणी जमलेलो आहोत. तुम्ही सर्वजण आपण सर्व कशासाठी जमलोत हे जनतेला जगाला कळू द्या. कशासाठी आपण या ठिकाणी जमलोत? आम्ही करीब पाण्यासाठी, कारण पाणी 2021 पासून पाईपलाईन सुरू झाली असं म्हणताय. इतकं पैसे पाईपलाईनसाठी वापरले असं सांगताय, परंतु गावात उन्हाळी पावसाळी तर पाणी नसतात, परंतु उन्हाळी महिन्यातून एकदा येतं. एकदा पाणी आलं की मोटर चालली, मोटर खाली उतरवायला लागेल. हे कारण ते कारण असं सांगून वर्षभर आमचं नुसतं डोक्यावर पाणी व्हायला जातं. जर एका घरात जर 10-12 माणसं असतील तर ते एक माणूस दोन हंडे, जर 10 माणसं 20 हंडे म्हणजे एका बाईच्या 5 खेपा. आणि पाणी कुठं किती लांब आणायला लागतं, 4 किंवा 5 किलोमीटरवर पाणी. आता एक बाई दिवस ते पाण्यावारी घालवते, म्हणजे आपण आपल्या जमिनी गेली, आपली शेतं गेली, आपला व्यवसाय होता ते झाडे गेली, सगळंच गेलं. तर आपले जंगल, आपली माती, आपले आपलं पाणी जर आपल्यालाच भेटत नाही तर या डॅमचा फायदा तरी काय आहे असं मला वाटतं. ठिकाणी जमलेलो आहोत. 2021 साली आयुक्तांसोबत चर्चेला सगळं मंडळी गेली. 2021 पासून ते आतापर्यंत 3 वर्ष झाली आणि डॅमला पूर्ण होऊन 2012 साली हा डॅम झाला. जवळजवळ 12 वर्ष, 12 वर्षामध्ये 12 महिने तरी पाणी आलंय का? नाही. मग मला सांगा, प्रशासन आपल्या सोबत आज धोकेबाजी करत आहे की नाही करत? हो, करत आहे. एक महिला म्हणून तुम्हाला काय त्रास होतो तो जगाला कळू द्या. गेल्या 2 वर्षी उपोषण केलं तेव्हा आम्ही इथं बोललो तेव्हा आम्हाला आश्वासन दिलं गेलं का आम्ही तुमचा पाण्याची व्यवस्था प्रकल्प रस्त्याने दाखले देऊ, पण ते केलं नाही. त्या उपोषणात आम्ही म्हटलं होतं आम्हाला पाणी मिळालं नाही, उपोषण प्रकल्पग्रस्तांना दाखले मिळाले नाही, तर आम्ही इथं जलसमाधी घेऊ. आज जलसमाधी नाही, आज आम्ही आयुक्तांसमोर उडी देऊ, उडी टाकून इथं आत्महत्या करू, तर इतरांना पाणी मिळेल, नाही तर पाणी मिळणार नाही असं आज आम्हाला वाटतंय. तुम्ही चला आमच्या सोबत, आज रात्रंदिवस दिवस पाणी टिपावं लागतं. तिथं लहान बाळ आम्ही घरी टाकून विहिरीवर पाणी टिपतोय. आम्हाला आज पाण्याचा थेंबही मिळत नाही, आमचा पाणी मुंबईला जात आहे आणि आज आम्हाला पाणी मिळत नाही. का असं का झालं पाहिजे? 2 वर्षापूर्वी तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं, आयुक्ताने लेखी आश्वासन दिलं, अजून पाणी मिळालं नाही. आमच्या गोर गरिबांच्या जमिनी घेताना आमच्या गरिबांनी आदिवासांनी किती वर्ष लावली होती? 12 वर्ष लावली होती का तुम्हाला जमिनी देण्यासाठी? हा, आज आम्हाला पाणी मिळत नाही तर 12 वर्ष उलटून गेली, 2 वर्ष आंदोलन करून गेली, मुंबईकरांना पाणी जात आम्हाला का नाही? आम्ही इथं मोटरी उतरवायला येतो. मुंबईच्या बाया किंवा पुरुष इथं मोटरी उतरा सरकारला येतात का तुमच्यासाठी? गेल्या उपोषणात आम्ही बोललो इथं जलसमाधी घेऊ, आज आयुक्त इथं आले नाही तर आम्ही इथं उडी टाकून जीव देऊ, तरच आमच्या मुलाबाळांना पाणी मिळेल, नाही तर मिळणार नाही. साहेबा, जनतेचं असं म्हणणं आहे का आमच्या समोर साहेबांनी खुर्च्या टाकून वाटलाच बसावं, म्हणजे माझं नाही बरं का, माझं वैयक्तिक असं म्हणणं. प्रॉब्लेम का? पण जी चर्चा होईल ती माईक वरती ऐक. माननीय आयुक्त साहेबांच्या सहीच्या पत्राचा या ठिकाणी अवमान होतो असं तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये रेकॉर्ड करा बरं का. हे लाईव्ह रेकॉर्डिंग चालू आहे, सगळ्या जग पाहतो. या ठिकाणी आव्हान कर बरं का, तुझ्या सगळे जे चाहते आहेत त्यांना सगळ्यांना आव्हान कर आजच्या निमित्तानं. हॅलो, या ठिकाणी सर्व प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ कारेगाव, कोचाळे, कडुचीवाडी, वावळेवाडी आणि इतर प्रकल्पग्रस्त विघावरनं काही मंडळी आली आहेत, त्या सर्वांच्या समवेत नुकत्याच मिळालेल्या माहितीप्रमाणे ह्या सर्व प्रशासनातले अधिकारी आपल्याशी संपर्क साधू इच्छितात. कोणत्याही प्रकारच्या आपल्यामध्ये पडदा नसावा, गोपनीयता नसावी म्हणून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी माईकवरती आमच्या सर्वांशी संपर्क साधावा. मी पांडुरंग बनगर, उपप्रमुख अभियंता, वॉटर पाणी पुरवठा प्रकल्प. त्या काही 7 मागण्या आहेत, त्या मागण्या आपण एक एक, कारण यामध्ये बरीचशे डिपार्टमेंट आहेत इन्वॉल्व्ह झालेले आहेत, तर प्रत्येक डिपार्टमेंटचं कुणाचं काय काम आहे, कुणी काय काम केलं आतापर्यंत, ते आपल्याला प्रत्येक मुद्द्यानुसार आपण माहिती देऊ. माननीय आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका मौजे कोचाळे येथे प्रत्यक्ष येऊन ग्रामस्थांशी चर्चा करावी व लेखी मागण्या पूर्ण करण्याचे आदेश द्यावे, ही आमची पहिली मागणी आहे उपोषणाची. नंबर 2, मौजे कोचाळे, कारेगाव, कडुचीवाडी येथील नळ योजना आदिवासी जनतेची घोर फसवणूक आहे, याची माननीय आयुक्त मुंबई महानगरपालिका यांनी स्वतः पाहणी करावी
व दोषींना तात्काळ निलंबित करून गुन्हे दाखल करावे. अधिकाऱ्यांना बघा, आदरणीय निवडंगे साहेबांना येण्यासाठी वेळ नाही बरं का. आणि एकदाही गावात त्याचा अर्थ पालिकेच्या वतीने आलेल्या अधिकाऱ्यांचा आपल्या बोलण्यावरती थोडासा विश्वास दिसत नाही असं दिसतंय. आणि म्हणून आमची मागणी आहे माननीय आयुक्तांनी स्वतः येऊन त्या ब्लास्टिंगची पाहणी करावी आणि त्याची चौकशी करून अहवाल द्यावा. त्याचे व्हिडिओ पण आमच्याकडे एकाच दिवसासाठी टेस्टिंग झाली होती. अजूनपर्यंत फिल्टर प्लांट मध्ये त्या रेत्या पण सुकून गेल्या, राजस्थानच्या रेत्या असं काहीतरी सावळत होत्या आम्हाला. फिल्टर मुरली फिल्टर प्लांट चालू आहे तो त्यांच्या गावामध्ये कडूची वाडीच्या इथे. म्हणजे आम्हाला अशुद्ध पाणी दिलं जात आहे आणि याच्या बाबतीमध्ये दंडात्मक कारवाई झाली पाहिजे माननीय आयुक्तांच्या वतीनं. सम्राट बाळासाहेब ठाकरे जिल्हा परिषद कडवर्ग केलंय ते त्यांनी काम अद्यापही सुरळीत केलेलं नाही. कोचाळे गावामधील ग्रामस्थ मध्यवयतांना प्रकल्पग्रस्तांच्या ज्या समस्या आहेत, मागण्या आहेत, त्या मागण्यासंदर्भात आम्ही या ठिकाणी धरण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्यवयतांना प्रकल्पाच्या या गेटवरती आज आम्ही कोचाळे, कारेगाव, कडूचेवाडी, वावळेवाडी आणि विगाव आणि इतर प्रकल्पग्रस्त या ठिकाणी आज लाक्षणिक उपोषणासाठी आलेलो आहोत. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्यांमधली प्रमुख अशी मागणी की 2021 साली आयुक्त साहेबांच्या सोबत जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये ज्या ज्या आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासनं दिली त्यापैकी काही मागण्या जरूर त्यांनी मागण्या मान्य केल्या. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे जवळजवळ त्यावेळी 3.5 कोटी आणि एक माहितीनुसार आम्हाला जी माहिती कळलेली आहे नवीन की जवळजवळ 6 करोड रुपयांच्या जी नळ योजना आमच्यासाठी जी चालू झाली तिला चालू होऊन आता जवळजवळ 12 वर्ष होत आहेत. या 12 वर्षांमध्ये 12 महिने सुद्धा आम्हाला पाणी व्यवस्थित मिळालं नाही. थोड्या वेळापूर्वी उपसभापती प्रदीपजी वाघ साहेब येऊन गेले, त्यांनी देखील आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. अनेक ग्रामस्थ या ठिकाणी पाठिंबा आम्हाला द्यायला येत आहेत. अशीच या ठिकाणी आम्हाला पाठिंबा मिळो अशी या आपल्या चॅनलच्या वतीने आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. जोहार जय आदिवासी. जीवन नारीचा वाया गेलं या जगाची तू जननी असून, या जगाची तू जननी असून पुटाकसाठी कंबर कसून. आता पुरे झाले घरात बसून, आता पुरे झाले घरात बसून हक्कासाठी कंबर कसून. इथे अधिकारी आलेले सर पाणी पुरवठा विभागाचे, म्हणून आम्ही आयुक्त साहेबांना बोलवलेले. तर आपण जॅकवेल घेऊ शकतो. ही जर जॅकवेल मिळाली, कारण जॅकवेल घेणं हाच एक त्याच्या मागे म्हणजे जॅकवेल जर झाला तरच ही योजनेचा सक्सेस त्याच्यावरती आहे. हा त्यांची जोडलेले आपल्याला आहे, आपल्या लावायला काय प्रॉब्लेम आहे. त्यांची जोडलेलं आहे तिथे. आपल्या खास अडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न करताना मला दिसले तेव्हापासून आदरणीय कुसुमताई जोले यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि साहेबांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कागद सांभाळ पुरानो. चला पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं. संध्याकाळचे 4:30 वाजते वाजलेत आणि सकाळी 9 ते 4:30 वाजेपर्यंत आपण म्हणजे उपाशी होतो, म्हणजे उपोषण नाही आज, आजचा जाहीर निषेध आहे.
आणि उपोषण उद्यापासून होणार आहे. आपले जोपर्यंत मुंबईचे आयुक्त जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत आपलं आता उपोषण होईल. आणि इथून आता आपण मध्यवर्ती धरणाच्या गेटपाशी होतो, तिथून आता रिटर्न आता आपण चाललोय जिथं आपण उपोषणासाठी जागा केली ना तिथं जाऊ, तिथं चाललोय. आणि म्हणजे आता बहुतेक सर एक पण गाडी जाऊन द्यायची नाही आणि तुम्ही पण तुमचा पाठिंबा असू द्या अशी विनंती आहे. ते स्पीकर वाला पुढे बोलायला पाहिजे होता, आवाज दिला असं मस्तपैकी, नंतर मग स्पीकर आवाज गेला असता बरोबर. पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. सो चला आता डायरेक्ट जिथं आपलं उपोषणाचं ठिकाण आहे ना तिथे जाऊन भेटतो तुम्हाला. आता 2-3 दिवस मेहनत घेसाल तर तुमचं आयुष्यभर भला होईल, तुमच्या पोरांचाही होईल. मग तुम्हाला सांगा तू का इतक्या काही सांगता, आमचाच होईल. बर ठीक आहे, हा नाही म्हणजे पाणी दिलं आणि पाण्यापासून वंचित ठेवलं. बीएमसी आणि जिल्हा परिषद दोन्ही 18 सीटी दाखल करून आमच्या घटनेचा चुकीचा वापर आम्ही वरिष्ठ अधिकारी आहेत. आयुक्त साहेबाच्या अंडर खाली असतील ना, द्या ना मग तुम्ही लेखी स्वरूपात सही करून मी माझ्या वरिष्ठांशी बोलून तुम्हाला अहवाल सांगतो. ते पुढे मांडण्याची आमच्या चर्चा झाली, निवेदनाच्या अहवाल किंवा पत्राद्वारे उत्तर 15 दिवसापर्यंत देण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो. मी येतो तुमच्या सोबत बसायला, मिलिंद आहे, मी आहे. कोणाकोणाचं अनुभव आहे आज किती साठी सर, मग आम्ही या ठिकाणी स्थगिती घेत आहोत. आम्ही तुमचे विशेष आभार मानतो की तुमचा अमूल्य असा वेळ पूर्ण दिवसभरातला तुमच्या कुटुंबापासून दूर इथे आलात. तर रात्रीचे 8 वाजलेत आणि आता आपण आपल्या गावातल्या घरी आहोत, म्हणजे घर तर बंद आहे कारण सगळे जण तिकडे आहेत जापावरती. तर वाटलं नव्हतं की एका दिवसातच आपला प्रश्न सुटले तर नाही, थोडंसं समाधान मिळालंय. त्याच्यामुळं किती आपण एक 15 दिवसांसाठी आपलं जे आंदोलन आहे ना तर ते मागं घेतलंय, कारण तर बीएमसीचे तसे वन अधिकारी, पाणी पुरवठा अधिकारी आणि पोलीस अधिकारी सर्वजण आले, तर त्यांनी आपल्याकडे एक 10 ते 15 दिवस मागितलेले आहेत आपले प्रश्न सोडवण्यासाठी. सो तोपर्यंत मग आपण आपला मोर्चा मागे घेतलाय आणि तरी पण जर प्रश्न जर नाही सुटले ना तरी मग शेवटी मग तिथून मग उपोषणाला बसू. तसं उद्यापासूनच बसणार होतो म्हणजे 3 तारखेपासून, परंतु आता पुढे ढकललाय. तर तुमचा पण म्हणजे आता पाठिंबा असू द्या, म्हणजे आता एवढे 15 दिवसापर्यंत जर आपल्या आजोबाच्या मोखड झालं काही परिसरात झालं कोणी जर असेल तर मग तुमचा पण पाठिंबा असून द्या. आणि अजून जर तुम्हाला जर या आपल्या आंदोलनाविषयी जर काही सांगायचं झालं तर कमेंट करून सांगू शकता, आणि आवडला असेल तुम्हाला कसं काय झालं तर लाईक करून सांगा. आणि चला आता आंदोलनाविषयी आता भेटूया डायरेक्ट 15 दिवसानंतर जर झालं असं आंदोलन तर काय. हां आणि सामान घेऊन आलेत, तर मंडप पण बांधून ठेवला होता उपोषण झाला नाही, पण मग नाही बांधला म्हणजे नाही केलं. सो आता 15 दिवस गॅप देतोय, तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.